सायंकाळच्या या मनन चिंतनामध्ये एस एच एस नंदुरबार दुधाळे शिवार आणि शहारूनच्या वतीने आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी रेव्हरंट विश्वास पाडवी यांच्यासोबत विजय संगीतातून गीत नंबर 28 आणि उपासना संगीत गीत नंबर 330 प्रभू हो जवळी क्षणोक्षणी हे आपणाला काढायची विनंती करतो. आपण मंडळीच्या चालीवर विजय संगीत गीत नंबर 28 गाऊया. आजच्या सायंकाळी पवित्र वचनाचं जे मनन आहे ते आदरणीय रेव्हरंट एल पी वळवी पाळकसाहेब यांच्याकडून आहे. आजच्या मननाकडे जाण्यापूर्वी दिवसभरासाठी आभार मानित आपण येणाऱ्या वचनासाठी प्रार्थना करणार आहोत. आपल्या मंडळीचे पंच आहेत श्री राजेंद्र व्यास यांना विनंती करतो, कृपा करून आपण पुढे येऊन आरंभीची प्रार्थना करा. प्रार्थना करू. आभारवंत परमेश्वरा, मान महिमा सन्मान आम्ही तुला देतो प्रभू यासाठी की सकाळपासून येत पाहतो तू आमचा सांभाळ केलास, प्रतिपाळ केलास,
तुझ्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आमच्या जीवनात तू दिलंस. तुझी स्तुती सवन करण्यासाठी प्रत्येक क्षणी संधी देत आहेस, त्याबद्दल आभार मानतो परमेश्वरा. आजची सायंकाळ प्रभू पुन्हा एक आशीर्वादाची सायंकाळ असू दे. आम्ही जे ऑनलाईन बघू, जे आम्ही ऐकू, आम्हा प्रत्येकाला तुझ्या एक अद्भुत असा आशीर्वाद तू तुझ्या वचनाच्याद्वारे, तुझ्या दासाच्याद्वारे आम्हा प्रत्येकाला देशील. आमचा पूर्ण विश्वास आहे. लागणारी कृपा, सर्व प्रकारचं मार्गदर्शन, सर्व प्रकारच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुझ्या पवित्र मानाप्रभू तुझ्या वचनाच्याद्वारे तू आम्हा प्रत्येकाला देशील हा आमचा पूर्ण विश्वास आहे. विशेष करून तुझ्या दासाला लागणारी कृपा पुरव. सर्व प्रकारच्या मार्गदर्शन त्यांना देही आमची प्रार्थना आहे परमेश्वरा. सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी दूर कर, आणि ही ऑनलाईन सेवा, ही ऑनलाईन भक्ती, ही ऑनलाईन आराधना प्रभू तू आशीर्वादित कर. आमचा विश्वास आहे प्रभू तू आम्हा प्रत्येकाला आज आशीर्वादित करशील. प्रार्थना केलीस आम्ही आभार मानतो. येशूच्या नाम मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मी सन्मान्य रेव्हरंड हेल्पी वळवी पाळक साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो. व स्तोत्र 119 मधून जे मनन त्यांनी आरंभलेलं आहे ते देण्यासाठी कृपया आपण पुढे यावं. पुन्हा एकदा परमेश्वराच्या वचनाकडे आम्ही मननचिंतन करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. आणि स्तोत्र 119 आम्ही काही दिवसापासून मनन करीत आहोत. आज आम्ही 113 तर 120 या वचनावर प्रकाश टाकणार आहोत. ती वचने या प्रकारे आहे, आपण वाचूया. मी दुपट्टी मनुष्याचा द्वेष करतो, तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे. तू माझा आश्रय व माझी ढाल आहेस. मी तुझ्या वचनाची आशा धरतो. ओहो दुष्कर्म्यांनो, माझ्यापासून दूर व्हा, म्हणजे मी आपल्या देवाच्या आज्ञा पाळीन. तू आपल्या वचनानुसार मला सांभाळ, म्हणजे मी जगेन. माझ्या आशयसंबंधाने मला फजित होऊ देऊ नको. मला आधार दे, म्हणजे मी सुरक्षित राहीन आणि तुझ्या नियमाकडे निरंतर लक्ष ठेवीन. तुझ्या नियमापासून बहकणाऱ्या सर्वांचा तू धिक्कार करतोस. त्यांचे कपट निरर्थक आहे. पृथ्वीवरील सर्व दुर्जनास तू गाळाप्रमाणे दूर करतोस. म्हणून मी तुझे निर्बंध मला प्रिय आहे. तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो. तुझ्या निर्णयास मी भीतो. प्रार्थना करू. सर्व शक्तिमान, सर्व समर्थ, जिवंत पवित्र पित्या, सर्व समर्थ बापा, प्रभू येशूच्या पवित्र नावामध्ये या सायंकाळच्या समयी पुन्हा तुझ्या वचनाकडे आम्ही पाहत असताना तुझे स्वर्गीय विचार प्रभू आमच्या जीवनासाठी तू या वचनामधून दिलेले आहे. ते तुझे विचार, तुझी इच्छा म्हणून आम्ही समजून घेत असताना आमच्या जीवनाविषयी तू काय बोलू इच्छित आहे ते तुझ्या वचनामधून पवित्र आत्मेचे योगे प्रभू आमच्या अंतःकरणामध्ये तू आपल्या वचनाचा प्रकाश टाकावा. आणि ह्या वचनाच्या द्वारे प्रभू आमच्या जीवनाची जळणघळण होत असता आम्ही एका आत्मिक परिपूर्णतेकडे जात असताना तुझं वचन हेच आमचं जीवनाचा आधार आहे. आम्ही तुझ्या वचनाचा आश्रय केलेला आहे. आणि म्हणून प्रभू या वचनामधून स्तोत्र करता जे काही आपल्या वैयक्तिक अनुभवामधून पवित्र आत्म्याची योगे आमच्या जीवनासाठी, आजच्या पिढीसाठी, येणाऱ्या पिढीसाठी, हे तुझ्या जीवनाचं सार्वकालिक वचन आहे. या वचनाचे योगे तू आम्हाला आशीर्वादित कर. या सेवेसाठी मला लागणारी कृपा पुरीव. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, तुझ्यापासून येणारे सर्व विचार तुझ्या वचनामधून केंद्रित होत असताना प्रभू तू आमच्या संगती बोल. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.
या ठिकाणी आम्ही पाहतो की स्तोत्रकर्त्याने आपलं अंतर्यम देवाच्या वचनाकडे लावलेलं आहे. देवाच्या वचनाकडे आपलं अंतर्यम त्याने लावलेलं आहे आणि संकटमय परिस्थितीत संपूर्ण जीवन देवाच्या वचनाच्या मार्गात त्याने ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं अंतर्यम आतुर आहे. त्याचं अंतर्यम जे आहे ते देवाच्या वचन पाळण्याकरिता त्याने लावलेलं आहे आणि यामुळे त्याला एकाग्रचित्तताही लाभलेली आहे. मनुष्याला एकाग्रचित्तता तेव्हाच मिळते जेव्हा त्या व्यक्तीच्या अंतकरणामध्ये देवाचं वचन असतं. देवाचं वचन त्या अंतकरणाला ताबा घेतं. अंतकरणाची स्थिती देवाच्या वचनाने बांधली जाते त्यावेळेस त्या व्यक्तीचं अंतकरण एकाग्रचित्त असते. आणि म्हणून शास्त्र पण म्हणतं की जेव्हा परमेश्वराचं धर्मशास्त्र अंतकरणामध्ये मुद्रित असतं तेव्हा त्या मनुष्याचे पावले घसरत नाही किंवा तो विचलित होत नाही. आणि म्हणून यामुळे आम्ही पाहतो देवाचं दास या ठिकाणी म्हणतो मला एकाग्रचित्तता लाभली आहे. आणि अशा प्रकारचं देवाच्या वचनामध्ये त्यांनी आपलं जीवन असं समर्पित केलेलं आहे की देवाचं वचनावर तो अतिशय प्रेम करतो. पहिलेच वचनामध्ये आम्ही 13 वचनामध्ये वाचतो तेव्हा 113 काय म्हटलेलं आहे, मी दुप्पट्टी मनुष्याचा द्वेष करतो तथापि तुझे नियमशास्त्र मला प्रिय आहे. तुझं वचन अगदी प्रिय आहे, त्या वचनावर मी प्रेम करतो. आणि म्हणून याद्वारे तो म्हणतो की याद्वारे मला प्रेरणा मिळते, मी तुझ्या वचनावर प्रेम करतो म्हणून मला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, शक्ती मिळते, मी तुझ्या वचनाचं आज्ञापालन करतो. ही अद्भुत गोष्ट आहे. जोपर्यंत व्यक्ती देवाच्या वचनावर प्रेम करत नाही, देवाच्या वचनामध्ये असलेलं मूलभूत सत्य तो आपल्या अंतर्यामी आत्मसात करत नाही आणि देवाच्या वचनाशी जळून जाऊन देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये अतिशय प्रीतीने त्याचा आदर सन्मान करतो, तीच व्यक्ती देवाच्या वचनाचं आज्ञापालन करू शकते. आणि आज्ञापालनाचे जीवनाचे परिणाम काय आहे, आज्ञापालनाची जीवनाची एक वेगळंपण काय आहे, आम्हाला पवित्र शास्त्रामधून आम्हाला पाहायला भेटते की ज्या लोकांनी आज्ञापालनाच्या जीवनासाठी स्वतःला वाहून दिलं त्या लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी अपयश पाहिलं नाही, ते यशस्वी होत गेले. आणि अशा प्रकारे तो म्हणतो की मी देवाच्या वचनावर प्रीती करतो, याच्याद्वारे मला आज्ञापालनाची शक्ती मिळते आणि याच्या योगे माझ्या मनाला आनंद मिळतो. अद्भुत गोष्ट आहे. आता या ठिकाणी तो म्हणतो माझ्या मनाला मोठा आनंद होतो परंतु तडजोड करणारं जीवन आहे, तडजोड करणारं जीवन आहे ते वचनाचा नकार करणारं जीवन आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये आधार बनवतो आणि देवाच्या वचनाच्या अधीन तो होतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि देवाच्या वचनाच्या अधीन होऊन जातो, सोपून देतो. आणि देवाच्या वचनाच्या अधीनतेमध्ये असलेलं जीवन हे कधीही सुरक्षित जीवन आहे, यशस्वी जीवन आहे, फलदायी जीवन आहे हे आम्हाला देवाच्या वचनाच्या योगे आम्हाला समजतं. त्याचे परिणाम त्याच्या जीवनामध्ये या वचनाच्या योगे एक जिवंत आशा त्याला प्राप्त झालेली आहे. आणि वचनाचे भय धरणं म्हणजे देवाचं भय धरणं हे सत्य त्याच्या मनाला समजून चुकलेलं आहे. जे वचनाचा नकार करतात त्यांचा देव देखील नकार करतो असं देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो. या वचनाचं जेव्हा आम्ही रूपरेषा पाहतो तेव्हा 113 आणि 14 तो देवाच्या प्रीतीचा आधार तो मानतो. आणि दुसरी 15 वचनामध्ये दुसरी एक रूपरेषा आम्हाला पाहता येईल, निर्णायक विभक्तपणा किंवा वेगळेपणा आम्हाला त्याच्या जीवनामध्ये दिसतो. आता 116 ते 117 देवाच्या वचनाचा तो आधार त्याला मिळावा, आधार यासाठी प्रार्थना करतो. आणि 118 देवाकडून जे देवाच्या वचनापासून दूर आहे त्यांचा परमेश्वर धिक्कार करतो. परंतु 119 आणि 120 आम्ही पाहतो की त्याच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाविषयी असलेली प्रीती आणि भय त्याच्या जीवनामध्ये निर्माण होत असते.
जेव्हा आम्ही बारकाईने या वचनाकडे लक्ष देतो तेव्हा प्रथमदर्शी आम्हाला हे समजतं की त्याच्या समोर त्याला देवाच्या वचनापासून बहकवणारे घटक होते, त्याला देवाच्या वचनापासून दूर घेऊन जाणारे घटक होते, परिस्थिती होती. आणि त्या परिस्थितीमध्ये आम्हाला पाहतो की त्या परिस्थितीमध्ये एक धोका असतो तडजोड करण्याचा. कारण जे घटक आहे ते प्रभावी आहेत. काय वाचतो आपण, तो काय म्हणतो, दुपट्टी मनुष्य आणि अजून काय म्हटलंय, दुष्कर्मी. असे अनेक प्रकारचे ज्यांचं जीवन देवाच्या वचनाच्या बाहेर जीवन आहे, देवाच्या सानिध्यापासून दूर आहे, अशा लोकांची उपस्थिती त्याच्या अवतीभोवती आहे आणि हा धोका त्याच्या जीवनामध्ये आहे. परंतु आम्ही आरंभीच पाहिलं की त्याच्या जीवनामध्ये त्याने आपलं अंतर्याम परमेश्वराच्या वचनाकडे लावलेलं आहे, आपलं अंतकरण परमेश्वराच्या वचनाच्या अधीन ठेवलेलं आहे. परमेश्वराच्या वचनाभोवती आपले अंतकरणाचे जे विचार आहे ते केंद्रित ठेवलेले आहे आणि यामुळे त्याला एकाग्रचित्तता मिळालेली आहे. देवाच्या वचनाच्या योगे मिळणारं त्याला एक वेगळंपण, एक सामर्थ्य त्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो, मी तुझ्या वचनाकडे माझं अंतर्याम लावलेलं आहे आणि म्हणून मला भकवणारी परिस्थिती जरी असली तरी मी तळजोळीचा मार्ग निवडणार नाही. अशा परिस्थितीमध्येही मी एक निष्ठ आहे, माझं मन विचलित होत नाही. आणि हीच एक आध्यात्मिक परिपक्वता आम्हाला दिसते. ही आध्यात्मिक एक परिपक्वता आम्हाला दिसते की विपरीत परिस्थितीमध्ये तो एक निष्ठ आहे, एकाग्रचित्त आहे. कारण काय म्हटलंय, बहकवणारी परिस्थिती त्याच्या समोर आहे, बहकवणारे घटक जे आहे ते अगदी प्रभावशाली लोक आहेत ज्यांचं जीवन अगदी देवाच्या वचनापासून दूर गेलेले आहे. अशा लोकांचा प्रभाव त्याच्या जीवनामध्ये पडण्याचा धोका त्याला दिसतो आणि म्हणून तो म्हणतो, मी तडजोड कधीच करणार नाही. कॉम्प्रोमाइज, नो कॉम्प्रोमाइज. देवाचं वचनाचं सत्य कधी बदलत नाही हे त्याला ठाम कळून चुकलेलं आहे. देवाचं वचनाचं सत्य कधी बदलत नाही आणि या परिस्थितीमुळे मला जरी तडजोडीचा मार्ग माझ्यासमोर असला तरी मी कधीच माझ्या जीवनामध्ये तडजोड करणार नाही. कारण वचनाचं सत्य कधी हे बदलत नाही. भकवणारे आहेत, परिस्थिती आहे, घटक आहे. आणि अशा स्थितीमध्ये आम्हाला दिसतं त्याचा, या गोष्टीमुळे असं दिसतं की स्तोत्रकर्त्याचा एक प्रभाव उठून दिसतो, त्याचा जीवनाचा प्रभाव उठून दिसतो. ती कोणताही तडजोडीचा मार्ग तो स्वीकारत नाही. म्हणून स्तोत्रकर्त्याचं जीवन अगदी प्रभावशाली रीतीने उठून दिसतं. त्याचा प्रभाव आम्हाला या ठिकाणी दिसतो. किती महान सत्य आम्हाला शिकायला मिळतं आहे देवाच्या या वचनामधून. जेव्हा आम्ही हे आत्मिक विचार आम्ही समजून घेतो की जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनाच्या अधीन होऊन वाहून देते, सोपून देते, विपरीत परिस्थितीमध्ये परिणामाला भिन्न भिता कधीही तडजोडीचा मार्ग न स्वीकारता देवाच्या वचनाप्रती ती अगदी एकनिष्ठ असते, देवाच्या वचनावर प्रेम करते, अधीन राहते. आणि त्याचा परिणाम तो म्हणतो की मी देवाच्या वचनावर प्रेम करतो म्हणून मला आज्ञापालनासाठी सहज मला बळ मिळतं, सहज शक्ती मिळते. हे एक प्रमाण आहे देवावर प्रेम, वचनावर प्रेम करण्याचं एक सुंदर जीवन आम्हाला पाहायला भेटत आहे. आणि म्हणून तो म्हणतो, एक निष्ठपणाचा प्रभाव त्याच्या जीवनामध्ये असं उमटून आला की त्याचं वेगळंपण, त्याच्या जीवनाचं एक वेगळंपण पाहायला भेटलं. त्याने वेगळेपणाचा एक प्रभाव त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये ठेवलेला आहे की त्यांनी कधीही तोडजोळीचा मार्ग न स्वीकारता त्याच्या जीवनामध्ये एक वेगळेपणाचा प्रभाव आम्हाला पाहायला भेटत आहे. ज्यावेळेस देवाचं वचन जीवनामध्ये येतं, देवाच्या वचनाला मनुष्य आपल्या जीवनामध्ये घेतो, त्यावेळेस निश्चितच हा वेगळेपणा आम्हाला पाहायला भेटतो. पवित्र आत्मा या वचनासाठी आम्हाला प्रेरित करतो, पवित्र आत्मा आम्हाला प्रेरणा देतो, शक्ती देतो. हे देवाचं वचन समजण्यासाठी, पाळण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे हे देवाचं वचन आम्हाला प्रभावित करतं आणि याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये एक वेगळेपणाचं जीवन वर्तनक्रमामध्ये आम्हाला पाहायला भेटत आहे. आणि तो वर्तनक्रम अगदी प्रभावी रीतीने परमेश्वराच्या वचनाच्या दिशेने आपलं पाऊल टाकत जातो आणि परमेश्वराच्या वचनाला तो आपला आधार मानतो. आधार, आम्ही एखाद्या गोष्टीचा आधार घेतो टेकण्यासाठी. त्याला देवाचं वचन सक्षम आहे, सर्व समर्थ देवाचं वचन आहे,
हे देवाचा जिवंत शब्द आहे. या वचनाचा आधार अशा विपरीत परिस्थितीमध्ये त्याने घेतलेला आहे आणि यामुळे त्याच्यामध्ये एक जिवंत आशा निर्माण झालेली आहे. जिवंत आशा, देवाच्या वचनाचे योगे एक जिवंत टिकणारी आशा त्याच्या जीवनामध्ये निर्माण झालेली आहे. आशेचा उगम सहज होत नाही. तुम्ही नवीन करारामध्ये पण तुम्ही त्याचं देवाच्या वचनामधून आम्ही पाहतो तेव्हा रोमकराचं पत्र 5:3 पुढे नाना प्रकारच्या संकटामधून विपत्तीमधून जात असताना आम्हाला पाहायला भेटतं की जसं सोनं अग्नीमधून जातं आणि अग्नीमधून तो पारखला जातो आणि शेवटी आम्हाला त्या सोन्याचं एक क्वालिटी दिसते, त्याप्रमाणे आमचं विविध परिस्थितीमध्ये संकटामध्ये ज्यावेळेस देवाच्या वचनावर आधारलेला विश्वासाची एक परीक्षा होते सोन्या शुद्ध सोन्याप्रमाणे, त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये शेवटी एक जिवंत आशा निर्माण होते. 5 आशा मनोभंग करीत नाही. स्तोत्रकर्त्याच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला आधार केलेला आहे आणि या आधार केल्यामुळे त्याच्या जीवनाचा प्रभाव आम्हाला पाहायला भेटतो आहे आणि एक जिवंत आशा त्याला प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणतो की जे तडजोड करतात ते देवाचं वचन नाकारतात. आणि म्हणून एक भेद या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटत आहे. देवाचं वचन स्वीकारणारे, देवाच्या वचनाचं आज्ञापालन करणारे हे आशीर्वादित लोक आहे, परंतु देवाच्या वचनापासून दूर जाणारे तडजोडीचं जीवन जगणारे लोक शापित आहे आणि अशा लोकांचा परमेश्वर नकार करतो हे आम्हाला देवाच्या वचनामधून पाहायला. पृथ्वीवरील सर्व दुर्जनास तू गाळासारखे दूर करतोस म्हणून तुझे निर्बंध मला प्रिय आहे. काय म्हटलेलं आहे? पृथ्वीवरील सर्व दुर्जन जे देवाच्या वचनाच्या विरुद्ध जीवन जगणारे लोक आहे परमेश्वर त्यांना दूर करतो. आता ह्या स्तोत्रकर्त्याच्या जीवनाचं एक विशेष गोष्ट आम्हाला पाहायला भेटत आहे. तो म्हणतो निरंतर मी लक्ष लावलेलं आहे, खंड पडू दिलं नाही. आणि म्हणून तुम्ही जुन्या करारपासून नवीन करारपर्यंत आम्ही पाहतो की ज्या लोकांना एक यशस्वी एक धाव पूर्ण केली आहे, यशस्वी पाचारण त्यांनी सिद्धीस नेलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये एक महान रहस्य आम्हाला पाहायला भेटते आहे की देवाचं वचन, देवाचं वचन. आणि तो म्हणतो की देवाच्या वचनाकडे निरंतर त्यांनी लक्ष लावलेलं आहे, निरंतर गळून गेलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे जीवन जे आहे या जीवनाकडे आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा आज देखील या वचनाचा प्रभाव आमच्या जीवनामध्ये सदैव पडत असतो ज्यावेळेस आम्ही या वचनाकडे पाहतो तेव्हा. आणि म्हणून या ठिकाणी मोठा भेद आम्हाला दिसतो. काय म्हटलं? वचन पाळणारे आणि वचन न पाळणारे. देवाच्या वचनावर आशा ठेवणे, देवाच्या वचनाचा आश्रय घेणे, देवाच्या वचनाचं आज्ञापालन करणे, देवाच्या वचनाचा देवाच्या वचनाला आधार बनवणे आणि देवाच्या वचनाच्या आधारे प्रार्थना करणं. आता या ठिकाणी तो म्हणतो की देवाचं वचन माझं ढाल कवच व्हावं, माझं रक्षण व्हावं. म्हणून त्याने विशेष रीतीने आपण काय रूपरेषा आपण पाहिली की 16 आणि 17 आधारासाठी तो प्रार्थना करतो देवाकडून. हे परमेश्वरा, या जगामध्ये आम्ही उपरी आणि प्रवासी असताना तुझं वचन घेणं, तुझं वचन स्वीकारणं, आज्ञापालन करणं अतिशय कठीण गोष्ट आहे. आणि यासाठी तो म्हणतो की मी प्रार्थना देवाला करत आहे. प्रार्थनेची ऊर्जा, प्रार्थनासाठी आमचं जीवन तहानलेलं पाहिजे, एक तहान असली पाहिजे. ही तहान आमच्या अंतकरणामधून निर्माण होते की एका महान गोष्टीसाठी माझी प्रार्थना आहे की देवा तुझं वचन मला पाळता यावं, मी या जगामध्ये कधीच तुझ्या वचनापासून दूर जाऊ नये, मी तडजोडीचं जीवन जगू नये, तर तुझ्या वचनाच्या सत्याला मी सदैव समर्पित होऊन तुझ्या वचनाचं आज्ञापालन करून माझं देवावरचं आणि वचनावरचं प्रेम मी प्रगट करावं. आता या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये इतकं प्रभाव पडलेला आहे की त्या वचनाच्या योगे तो काय म्हणतो की तुझं तो काय म्हणतो या ठिकाणी, तुझ्या भयाने माझ्या अंगावर काटा उभा राहतो, तुझ्या निर्णयास मी भीतो. किती त्याचं जीवन संवेदनशील आहे, किती जागृत आहे त्याचं मन, त्याचं विवेक, त्याची बुद्धी अगदी देवाच्या वचनाने प्रभावित झालेली आहे. देवाच्या वचनानुसार त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या वचनाची योगे त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराविषयी भय प्राप्त झालेलं आहे.
आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की देवाचे वचन हेच माझा आधार आहे, देवाचं वचन हेच माझं जीवन आहे, आणि देवाचं वचन हेच मला सोडवणार आहे. किती सुंदर गोष्टी आम्ही देवाच्या वचनामध्ये ज्यावेळेस मनन चिंतनाच्या द्वारे या सर्व गोष्टी आम्ही वरवर समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्हाला समजतं की या संपूर्ण स्तोत्रामध्ये प्रमुख विषय तोच आहे, देवाचं वचन, त्याचं महत्त्व, त्याचं सामर्थ्य, त्याच्या वचनाची सार्वकालिकता. आणि हे देवाच्या दिव्य वाणीमधून उगम पावलेले हे देवाचं वचन आहे. आणि जेव्हा जीवनाच्या संघर्षपूर्ण स्थितीमध्ये देखील या वचनाच्या अधीन राहून आमचं जीवन ठेवतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला उंच उचलतो, आमची भरभराट करतो. हेच या वचनामधून आजच्या मननासाठी हे विचार आपल्यासमोर ठेवलेले आहेत. देवबाप या वचनाच्याद्वारे आशीर्वाद देव. ही पवित्र वचनं आमच्या मनाचा ठाव घेतात व ही पवित्र वचनं आम्हाला प्रार्थना करण्यासाठी शक्ती देतात व हीच पवित्र वचनं आहेत जी आम्हाला आधार देतात, दुःखामध्ये आमचं सांत्वन करतात व आनंदामध्ये आम्हाला स्तुतीचा यत्न करण्यासाठी हीच पवित्र वचनं आम्हाला प्रोत्साहित करीत असतात. या पवित्र वचनावरती आपण मनन ऐकलेलं आहे, ऐकलेल्या मननानुसार जीवन जगण्यासाठी प्रभुदेवबाप आपली कृपा आणि आपला अनुग्रह प्रत्येकाला देव. पुन्हा एक वार नित्य प्रार्थना विनंती आपण करूया. आज रहिता अक्का उपचारासाठी नवसारी या ठिकाणी आहेत, प्रभुदेवबाप त्यांना चांगला आरोग्य देव. सोबतच हेमदीप वसावे सरांची आठवण करूया, त्यांच्या आरोग्यामध्ये प्रभू आपली कृपा पूर्व. सर्दी, खोकला, ताप असे आजार मंडळीतील अनेक प्रियजनांना आहे, कारण की तशी साथ आता पसरत आहे. अशा या साथीच्या आजारामध्ये प्रत्येकाला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपण प्रार्थना करूया. सोबतच आपण प्रार्थनामध्ये आठवण करूया आपल्या मंडळीची प्रिय लेकरं जी बाहेरगावी शिक्षण घेत आहेत. प्रभुदेवबाप त्यांचं शिक्षण, त्यांचं जीवन आशीर्वादाचं असं करो. सोबतच आपण प्रार्थना करूया की जे अध्ययन आपण बिल्ड एकता नेटवर्किंगच्या अंतर्गत घेत आहोत, सोबतच 2-7 मालिकेचं अध्ययन मंडळीसाठी दिलं जात आहे, आणि सोबतच पौलाची पत्रे या दिवसांमध्ये आपण अभ्यासत आहोत, ती आपल्या प्रत्येकाच्या मनात रुजावी व मंडळीमध्ये ह्या आध्यात्मिक कार्याच्याद्वारे प्रभूचं गौरव व्हावं यासाठी देखील आपण प्रार्थना करणार आहोत. आपल्या नित्य प्रार्थना विनंत्या घेऊन आपल्या एस एच एस नंदुरबारचे सन्माननीय सचिव आहेत श्री पी डी लवणे, मी ह्यांना विनंती करेन कृपया आपण पुढे यावत व सगळ्यांच्या वतीने आपण प्रार्थना करावी. हे माझ्या पवित्र पवित्र सणाधीश्वर पवित्र परमेश्वरा, तुझ्या भक्ताच्या द्वारे पवित्र परमेश्वरा आज आम्हाला तुझं वचन प्राप्त झालं आहे. ते वचन पवित्र परमेश्वरा आमच्या पुढील जीवनासाठी फार मोलाचं आहे देवा. त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला खरोखर धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. पवित्र परमेश्वरा ते वचन पवित्र परमेश्वरा आमच्या अंतःकरणात बोलत असताना पवित्र परमेश्वरा तुझी सोबत आम्ही सदोचित घ्यावी, तुझ्याबरोबर आम्ही चालावं, तुझ्या आचरणाप्रमाणे आम्ही आचरण करावं. आणि पवित्र परमेश्वरा तू जो संदेश दिला आहे त्याप्रमाणे पवित्र परमेश्वरा आमचं जीवन असावं म्हणून तू आम्हाला विशेष करून सहाय्य कर, तुझी कृपा आणि दया दे. पालक साहेबांसाठी विशेष करून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्यांना पवित्र परमेश्वरा तू जी बोलण्याची शक्ती दिली आणि पवित्रशा योग्य वचन पवित्रमशा आमच्यापर्यंत पोहोचलं त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला खरोखर धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव महिमा देतो. पवित्रमशा या वचनाप्रमाणेच आम्ही आमचं जीवन चालावं, वर्तावं, त्याप्रमाणे आचरण करावं म्हणून तू आम्हाला पुढील जीवनासाठी विशेष करून सहाय्य कर आणि आम्हाला तुझी कृपा आणि दया पूर्वी देवा. त्याचप्रमाणे पवित्रमशा रेवता अक्का आज दवाखान्यात गेले, त्यांचे मिस्टर आणि त्या त्यांच्यावर हा योग्य रीतीचा इलाज त्यांच्याकडून डॉक्टरांकडनं होऊ दे, तुझी कृपा द्या, त्यांच्या डोक्यावर ठेव. ही तुझ्या आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो. जे आधारी आहेत पवित्र परमेश्वरा, जे लेकरं साथीच्या आधाराने आहेत आधारी आहेत, अशा सर्व लेकरं आणि मोठ्या माणसासाठी तुझा आम्ही प्रार्थना करतो. तुझी कृपा त्यांच्या डोक्यावरती ठेव, तुझा हात त्यांचा स्पर्श कर, त्या सगळ्यांना सुखी ठेव पवित्र परमेश्वरा, त्यांना चालीव. आणि पवित्र परमेश्वरा तुझी कृपा द्या, त्यांच्या डोक्यावर ठेवून त्यांना या आधारात न उठव. पवित्र परमेश्वरा जे चर्चचे जे कार्यक्रम आहे त्याचे शिखर
पाळक साहेबांनाही, स्थानिक पाळक साहेबांनाही तुझा पुरतेचा आशीर्वाद दे, त्यांचंही सहाय्य कर. पवित्रमिश्राद्वय एकताचा कार्यक्रम आम्ही घेत आहोत, त्या पद्धतीने पण आम्ही लाडून बाळक साहेबांसाठी सुद्धा विशेष करून प्रार्थना करतो, त्यांचंही सहाय्य कर. आणि पवित्रमिश्रा ते आम्हाला शिकवत आहेत, पवित्रमिश्रा ते कष्ट घेत आहेत, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आणि पवित्रमिश्रा आमच्या सर्व चर्च काउन्सिलचे जे पाळक लोक आहे त्या सर्व पाळक लोकांसाठी आम्ही प्रार्थना करतो, ते जे कष्ट घेत आहे, श्रम घेत आहे. आणि पवित्रमिश्रा तुझं वचनाचं अध्ययन अन्न पवित्रमिश्रा इतर मंडळीला पोहोचवत आहे देवा, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुला गौरव महिमा देतो, त्यांचंही तू सहाय्य कर. आणि पवित्रमिश्रा तू तुझी कृपा द्या, प्रत्येक मंडळीवर ठेव, प्रत्येक मंडळीला तुझा आशीर्वादित वचन मिळू दे. आणि पवित्रमिश्रा तुझ्या कृपेने आणि दयेने पवित्रमिश्रा ती मंडळी पूर्ण तुझ्या कृपेत वाढणारी सर्व असू दे देवा, ही तुझ्या विनंती करतो. आणि म्हणून आम्ही सर्व मंडळांसाठी प्रार्थना करतो, तिथलचे जे मेंढपाळ आहे त्यांच्यासाठी तुझा प्रार्थना करतो. एकता पुस्तक आहे देवा, अध्ययन आहे, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रार्थना करतो. आमचे स्थानिक पाळक साहेब पवित्रमिश्रा जे प्रत्येक वेळेस आम्हाला सहाय्य करतात, तुझ्या वचनाच्याद्वारे आम्हाला बोध करतात, आणि आमचे सर्व पाळक लोक जे आम्हाला बोध करतात त्या सर्वांवर तुझा कृपेचा दयेचा आशीर्वाद पाठव. पवित्रमिश्रा तुझी कृपा सर्वांवरती ठेव, सगळ्यांचं सहाय्य कर. आणि पवित्रमिश्रा सगळ्यांना चालू, जे कष्टी दुःखी असतील त्यांना तुझं सामर्थ्य पुरव, तुझी कृपा आणि दया पुरव देवा, ही तुझ्या अग्रहाज प्रार्थना करतो. प्रत्येक कर्मचाऱ्यांवर तू अपेक्षा पाठव, त्यांचं सहाय्य कर, तुझी कृपा आणि दया पुरव. विश्वासरीतीने काम करताना पण पवित्रमिश्रा तुझी कृपा आणि त्यांना दया विपुलतेने पुरव देवा, ही तुझ्या अग्रहाज प्रार्थना करतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक, आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया, आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर रेव्हरेंड जे एच पठारे पाळक साहेबांना मी विनंती करेन आपण पुढे येऊन आशीर्वाद द्यावात. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋणे सोडून सोडितो तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाटापासून सोडू, कारण की राज्य सामर्थ्याने गौरव हे सर्व काळात तुझीच आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मनामध्ये हजर असलेल्या सर्व तुझ्या दासांबरोबर, जे ऑनलाईन जोडले गेलेले आहेत त्यांच्याबरोबर, आमच्या एस एम ट्रस्टच्या सेवाकार्याबरोबर, एस एम चर्चेच्या सर्व मंडळांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर, आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. उद्या सायंकाळसाठी सूचना आहे, उद्या सायंकाळचं जे मनन आहे ते सन्माननीय डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब यांच्याकडून आहे. सर्वांना सलाम.